यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपर वन। फोनवर झालेल्या शिवीगाळीवरून तरुणाचा खून करणाऱ्या आरोपीतास तात्काळ अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर आणि श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आलंय। दिनांक 6 नोव्हेंबर रोजी रात्री 12:30 ते 1 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना फिर्यादी ज्ञानेश्वर हसे राहणार श्रीरामपूर यांनी खबर दिली की मयत कमलेश उत्तम पवार राहणार थत्ते ग्राउंड जवळ वार्ड नंबर 7 श्रीरामपूर याच्या नावावरील मोबाईलचे सिम कार्ड हे आरोपी विजय उर्फ टम्या गुलाब अडांगळे राहणार नेवासा रोड कांदा मार्केट समोर वार्ड नंबर 6 श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर हा वापरत आहे। त्यावरून त्यांच्या दोघात मोबाईलवर वाद होऊन शिवीगाळ झाली होती। मी आणि मयत कमलेश पवार आम्ही रात्री आयकॉन कम्प्युटरच्या मागील साळुंके बिल्डिंगच्या जवळील कॉलनीकडून जात असताना आमच्या गाडीच्या समोरून टम्या अडांगळे आणि त्याचे 2 अनोळखी मित्र हे आमच्या गाडीला आडवे झाले। त्यावेळी टम्या अडांगळे मोठ्याने बोलला की कोण कमल्या आहे क्या असे बोलला असता कमलेश पवार त्याला हो असे बोलल्यानंतर टम्या अडांगळे आणि त्याच्या दोन्ही मित्रांनी मिळून त्याला लोखंडी रॉड आणि चाकूने मारहाण केली। त्यातच तो मयत झाला अशी फिर्याद दिल्याने त्याच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर वैभव कलवर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग तसेच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याकामी सूचना दिल्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर आणि श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांचे 4 पथके तयार करून तात्काळ तपासकमी रवाना करण्यात आले। आरोपीचे मित्र तसेच नातेवाईक यांच्याकडे सखोल चौकशी करून तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून सदरचा आरोपी वार्ड नंबर 1 श्रीरामपूर येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी जाऊन पोलीस पथकाने आरोपी विजय उर्फ टम्या गुलाब अडांगळे राहणार नेवासा रोड कांदा मार्केट समोर वार्ड नंबर 6 श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या सीतापीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने सांगितले की मी वापरत असलेल्या मोबाईलमध्ये असलेले सिम कार्ड हे कमलेश पवार हा त्याचे स्वतःचे असल्याचे सांगून मला शिवीगाळ करत होता। त्यामुळे मी माझे साथीदार आरोपी तौफिक अयुब पठाण राहणार हुसेन नगर वार्ड नंबर 1 श्रीरामपूर तसेच आरोपी साथीदार बाबर जब्बार पठाण राहणार हुसेन नगर वार्ड नंबर 1 श्रीरामपूर असे आम्ही तिघांनी मिळून त्याला लोखंडी रॉड आणि चाकूने वार करून जीवे ठार मारले अशी कबुली त्याने दिल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याचे आरोपी साथीदार यांचा शोध घेत असताना आरोपी तौफिक अयुब पठाण राहणार हुसेननगर वार्ड नंबर 1 श्रीरामपूर हा हुसेननगर वार्ड नंबर 1 येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन दोन्ही आरोपीतास तात्काळ अटक करण्यात आली। त्यांचा आरोपी साथीदार बाबर पठाण याचा पोलीस शोध घेत आहे। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसोशीने तपास करून खुनासारखा गंभीर गुन्हा 12 तासाच्या आत उघडकीस आणलाय। काल रात्री 12:40 वाजताच्या दरम्यान श्रीरामपूर शहरातील शिव पार्वती मंगल कार्यालय वार्ड नंबर 6 येथील एका तरुणाची हत्या झाल्याबाबत पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली होती। त्यावरून पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी गेले। घटनास्थळी गेल्यानंतर त्या मयताची ओळख पटली। त्याचे नाव कमलेश उत्तम पवार असे निष्पन्न झाले होते। त्यानंतर पुढील त्याचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्या गुन्ह्याचा तपास सुरू केला। गुन्हा सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी नामे विजय उर्फ टम्या गुलाब अडांगळे तसेच आरोपी नामे तौफिक अयुब शेख अयुब पठाण तौफिक अयुब पठाण यांना ताब्यात घेण्यात आलेले आणि गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहोत। एकंदरीत जे गुन्हेगार आहे त्या गुन्हेगारी पार्श्वभूमी काही आहे का? आहे। यातील मयतावर पण गुन्हे दाखल आहेत आणि यातील आरोपी जो विजय उर्फ टम्या गुलाब अडांगळे याच्यावर पण गुन्हे दाखल। साधारणपणे काय उद्देश आहे या सदर गुन्ह्यामध्ये? प्रथम दर्शनी असं दिसून आलंय की यातील मयत जो आहे त्याच्या नावाचे सिम कार्ड आरोपी विजय अडांगळे हा वापरत असल्याचा यातील मयताला संशय होता। त्यातून त्या दोघांमध्ये काल रात्री फोनवरून वादावादी झाली होती, शिवीगाळ झाली होती आपसामध्ये। आणि त्यानंतर जेव्हा ते समक्ष भेटले त्यावेळी त्यांच्यात वाद आणि मारामारी होऊन त्यात त्यांनी लोखंडी रॉडने यातील मयताला मारलेलं असं प्रथम दर्शनी दिसून आलं। सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर
वैभव कलुवर्मे, अपर पुलिस अधीक्षक श्रीरामपुर डॉक्टर बसवराज शिवपुजे, उपविभागीय पुलिस अधिकारी श्रीरामपुर, पुलिस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली नितिन देशमुख, पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांच्याकडील तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, सहायक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, परिक्षेत्र पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस नाईक शरद आहिरे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात, अजित पटारे, अमोल पडोळे, अमोल गायकवाड, अंबादास आंधळे, अजिनाथ आंधळे, रामेश्वर तारडे, सहायक फौजदार राजेश सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल चालक बाळासाहेब गिरी, महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरक, तसेच स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर येथील टीमचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश भिंगारदे, मनोज गोसावी, रणजित जाधव, रमेश राजा आत्तार, रोहित एमुल, सागर ससाने आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष दरेकर, पोलीस नाईक सचिन धनाळ, रामेश्वर वेताळ यांनी केले असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत. न्यूज सुपरवन साठी अभिषेक सोंडणेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर.